मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कल्याण के विजय तरुण मित्र मंडल में शिवसेना के बीच दो गुटों में हुई राजनीतिक घटनाओं पर कलाकृतियां यहां पर बनाई गई थी और इस पर पुलिस ने कार्रवाई करते हुए इन कलाकृतियों को जब्त कर ली है। दरअसल आज से ही गणेश उत्सव का ये पर्व शुरू हो रहा है और बप्पा के आगमन पर खुशनुमा माहौल है। गणेश पंडाल में भी अलग अलग तरह के कलाकृतियां देखने को मिल रही है, मगर कल्याण के तरुण मित्र मंडल में हर साल एक नए घटना पर कलाकृति पेश की जाती है। 65 सालों से यहां पर गणेश उत्सव का ये पर्व मनाया जा रहा है। ट्रस्टी विजय सालवी ने बताया है कि इस साल भी शिवसेना में फूट की तस्वीरें बनाई गई थी, जिसमें एक बड़ा सा पेड़ दिखाया गया था शिवसेना के रूप में और इस पेड़ पर जो फल लगे हैं वो दूसरे पक्षों द्वारा खाया जा रहा है, ऐसा दर्शाया गया था, मगर पुलिस ने कार्रवाई करते हुए इस सामग्री को जब्त कर ली है और शिकायत भी दर्ज कर लिया है। वहीं ट्रस्टी विजय सालवी ने बताया है कि जो भी चित्रों के जरिए यहां पर दर्शाया गया था उसमें कुछ भी आपत्तिजनक नहीं था। सालवी का कहना है कि इस पूरे मामले को लेकर वो कोर्ट का दरवाजा भी खटखटाए। हा देखावा जो विजय तरुण मंडळाने केला, विजय तरुण मंडळाचं 59वं वर्ष होतं आणि आमची आतापर्यंतची परंपरा आहे त्या वर्षात ज्या महत्वाच्या घडामोडी घडतात त्याच्यावर आम्ही सजावट साकारतो। या वर्षाची महत्वाची घडामोड ही संघटना फुटलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही आपलं भाष्य केलेलं आहे। याच्यात कुठलंही आक्षेपार्ह नव्हतं। डीसीपी साहेबांना, सिनियर पीआयंना आम्ही हे सर्व दाखवलेलं होतं। त्यांनी जे काही छोट्या मोठ्या सजेशन सुचवल्या ते आम्ही मान्य करून त्याप्रमाणे ही सजावट केलेली होती आणि मी त्यांना भेटूनही सगळे घेतलेले। आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत, मला झोपेतून उठवून इथं बोलवलं आणि ही जप्तीची कारवाई केलेली आहे। हा एक प्रकारची हिटलरशाही आहे आणि अतिरेकीपण आहे, हा कधी भी आम्ही सहन करणार नाही, याला आम्ही हायकोर्टात चॅलेंज करू। आणि 19(1)(a) खाली आम्हाला फ्रीडम दिलेले आहे, या फ्रीडमचं आम्हाला घटनेने दिलेले आहे, त्या फ्रीडमाची पायमल्ली जर सरकार असं करत असेल तर तो कधीही निषेधार्ह आहे आणि हे कोणीही सहन करणार नाही। आम्ही उद्या गणपती मूर्तीची स्थापना करणार नाही। 59 वर्ष ज्या मंडळाने काढलेली आहे त्या मंडळाच्या इतिहासात हा पहिल्यांदा असं घडलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याचा निषेध म्हणून मूर्तीची स्थापना करणार नाही आणि ह्यावेळेपासून आम्ही गणेश उत्सव करणार नाही साजरा। कारण जर असा जर अतिरेकपणा असेल तर त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो।